दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. वैभव पाटील, मी परत आलो की तुमची गद्दारी बाहेर काढतो. आमदार अनिल बाबर यांचा वैभव पाटलांना इशारा. वैभव पाटील, तुला काय करायचंय गद्दारीचं? शिवसेनेनं म्हटलं तर चालेल ना? तुम्ही पक्षात राहून भाजपाच्या कार्यक्रमात जाताय, पक्षात राहून काँग्रेसच्या कार्यक्रमाला जाताय, सगळ्यांनी डोळे मारताय. आम्ही जातो तिथं करेक्ट असतो. तुमची गद्दारी आहे ती मी परत आल्यावर बाहेर काढतो, असा इशाराच आमदार अनिल बाबर यांनी वैभव पाटलांना वज्रदारीशी बोलताना दिलाय. अनिल बाबर यांच्या बंडखोरीवर वैभव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांची गद्दार आणि विश्वासघाताचा ब्रँड म्हणून संभावना केली आहे. याबाबत आमदार अनिल बाबर यांना विचारले असता बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वज्रधारीशी बोलताना ते म्हणाले, अनिल बाबर गद्दार आहे का नाही ते लोकांना माहिती आहे. गद्दारीची परंपरा कुणाकडे आहे ते लोकांना माहिती आहे. मी बंड केलंय तर 100% केलंय. चला पाहूयात काय म्हणालेत आमदार अनिल बाबर. तुला काय करायचंय गद्दारी? शिवसेनेवाल्यांनी म्हटलं चालेल ना. तुम्ही कुठल्या पक्षात आहे आधी ते ठरवा ना. बरोबर, तुम्ही त्या पक्षात, आम्ही पक्षात राहून कुठे गद्दारी केली नाही. तुम्ही पक्षात राहून भाजपच्या कार्यक्रमात जाताय, पक्षात राहून पुन्हा काँग्रेसच्या कार्यक्रमात जाताय, सगळ्याला डोळे मारताय. आम्ही जातो तिथं करेक्ट, हे तर सांगून चाललंय ना. पक्ष नेतृत्व माहितीसाठी सांगतो, माहितीसाठी सांगतो, हे रेकॉर्डवर आहे. म्हणजे आम्ही आलो होतो, एकत्र याद झालं तर कुठेतरी एकत्र यायला लागतं ना. एकत्र याद झालं तर वैभव पाटलांनी सांगून, वैभव पाटला त्या ह्यानं विट्यात येऊ द्या का. साधी गोष्ट आहे ती. काय जे वैभव पाटलांना वाटतंय तसं नाही काय. आणि तुमची गद्दारी आहे ती मी परत आल्यावर गद्दारी सगळे बाहेर काढतो की लोकांना माहीत आहे की अनिल बाबर गद्दार आहे का नाही. लोकांना माहित आहे गद्दारीची परंपरा कुणाकडे आहे हे माझ्याविषयी त्यांना माहित आहे. मी बंड केलंय 100%. गद्दार म्हणजे मी कुणाचा निंदा नाही. गद्दार कुणाला माहित असतं जो निंदा असतो ते. निंदा असणार मी कुणाचा निंदा नाही. मी लोकांच्या साठी कुठं वाटत तिथं बंड काढणार. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.